ऐका महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसेन। पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। आम आदमी पार्टीत अशांतता सुरूच आहे। प्रशांत भूषण यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक पत्र लिहिले आहे। सायंकाळी उशिरा त्यांनी राजीनामा देऊ केला नाही, मात्र अरविंद यांना पत्र लिहिले असून प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केल्याचे सांगितले। प्रशांत भूषण यांनी पत्र कधी लिहिले याची माहिती दिली नाही। सोमवारी भूषण यांनी केजरीवाल यांना SMS केला आणि त्यात प्रत्यक्ष भेटीत विविध मुद्द्यांचे निराकरण करण्याचे आवाहनही केले होते। केजरीवाल यांनी बजेटमध्ये व्यग्र असल्याचे कारण देत पुन्हा भेटू असे सांगितले। योगेंद्र यादव यांनीही ट्विटवरून प्रशांत व आपल्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे। पक्षातील अंतर्गत वादावर ते म्हणालेत की हे सकारात्मक वळणावर नष्ट होईल, या मंथनातून अमृत मिळेल असा मला विश्वास आहे। पक्षाचा दिल्लीबाहेर विस्तार करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी हे विधान केले आहे। मंगळवारी पक्षाने हा निर्णय घेतला होता। सूत्रांच्या म्हणण्यानुसार भूषण यांनी पत्रात 5 मागण्या केल्या आहेत। त्यांनी राजीनाम्याआधी केजरीवाल यांना या पत्राच्या माध्यमातून घेरण्याची रणनीती आखल्याचे मानले जात आहे। भाजप राष्ट्रीय हिताबद्दल तडजोड करणार नाही। काश्मीर मुद्दा सोडवला गेला नाही तर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीची युती तोडू असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ठणकावून सांगितले। फुटीरतावाद्यांकडे कल दाखवत जम्मू आणि काश्मीर सरकार करीत असलेल्या हालचालींवरून चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी काश्मीरमधील युती तोडण्याचे हे विधान केले आहे। नारणपुरा येथे भाजपाच्या मेळाव्यात ते बोलत होते। शहा म्हणाले की महादेवाप्रमाणे या देशातील लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आहे आणि आम्हाला खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे। जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत राहण्यासाठी भाजप राष्ट्रीय हिताशी कधीही तडजोड करणार नाही। शिवसेना आणि भाजपामधील दरी किती वाढत चालली याचं आणखी एक उदाहरण आता पुढे येत आहे। शिवसेनेनं विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत नीलम गोऱ्हेंना रिंगणात उतरवलं आहे। भाजपानं रामराजे निंबाळकरांना पाठिंबा देऊ नये यासाठी शिवसेनेच्या विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज भरण्याची मुदत दुपारी 2 वाजेपर्यंत होती आणि गोऱ्हेंनी अर्ज भरलाय। संख्याबळाचा विचार केला तर विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा आहेत, त्यामुळे सभापतीपद मिळावं यासाठी राष्ट्रवादीनं भाजपाच्या साथीनं शिवाजीराव देशमुखांविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करून घेतला होता। सेनेच्या या राजकीय खेळीला विरोध होता, त्यामुळेच अविश्वास ठरावाच्या वेळी शिवसेनेनं सभात्याग केला होता। बांद्र्याच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्वर्गीय प्रकाश सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। प्रकाश सावंत यांच्या निधनानं या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे, तर दुसरीकडे या मतदारसंघातून नारायण राणेंना पोटनिवडणूक लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे। या पोटनिवडणुकीत भाजपा आपल्याला उमेदवारी देणार नसून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आता ही लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच रंगणार आहे। राज्यसभा सदस्यांनी सभापतींकडे मच्छरांची तक्रार केली आहे। बुधवारी सभागृहात चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापतींकडे तक्रार केली। जेव्हा सभागृहाचे कामकाज सायंकाळी 6 नंतर सुरू असते तेव्हा मच्छरांचा मोठंच उपद्रव असतो। खासदार जया बच्चन यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी सभापतींना सल्ला दिला की सभागृहात फॉगिंगची व्यवस्था केली पाहिजे, ज्यामुळे मच्छरांचा त्रास सदस्यांना होणार नाही। जया बच्चन यांच्याशिवाय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नजमा हिप्तुल्ला यांनी देखील जया यांच्या तक्रारीचं समर्थन केलं आहे। मच्छरांमुळे सदस्यांना मोठा त्रास होत आहे, यापासून लवकरात लवकर सुटका झाली पाहिजे। सभापती PG कुरियन म्हणाले की संबंधित विभागाशी संपर्क करून यावर लवकरच उपाय शोधला जाईल। सततची नापिकी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व खासगी कर्जाचा डोंगर फिरण्याबरोबरच 4 मुलींच्या भविष्याच्या विवंचनेत असलेल्या वाशिम जिल्ह्यातील ग्रामखेडी येथील एका युवा शेतकऱ्यानं सोमवारी आत्महत्या केली। या प्रकारानं गावात एकच खळबळ माजली। केडी येथील 32 वर्षीय युवा शेतकरी विठ्ठल पुंडलिक वाणी यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून स्वतःला जाळून घेतले। कुंडलिक वाणी यांना एकूण 3 मुले असून एकत्रित कुटुंबात ते राहतात। वाणी कुटुंबियांकडे 4 एकर कोरडवाहू शेतजमीन असून मागील 8 ते 10 वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सतत नापिकीहून कर्जबाजारी झाल्यानं पुंडलिक यांनी 4 एकर शेतजमीन विठ्ठल यांना वहीवाटीसाठी दिली, तर 2 मुले मोलमजुरीकरता मुंबई येथे राहतात। यावर्षी झालेल्या नापिकीमुळे विठ्ठल या 4 एकर शेतजमिनीत केवळ 55 किलो सोयाबीनचे व 25 किलो तुरीचे उत्पादन झाले, त्यामुळे कर्ज फेडण्याबरोबरच कुटुंबियांचा उदरनिर्वाह व मुलींच्या भविष्याच्या चिंतेत असलेल्या विठ्ठलनं दिनांक 16 रोजी स्वतःला जाळून घेतले। त्याला तात्काळ मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। विठ्ठल वाणी यांच्या अकस्मात जाण्यानं त्यांच्या 4 चिमुकल्या लहान मुलींचे छत्र हरवले। यावेळी दुःखवियोगानं कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला, तर गावात मात्र स्मशान शांतता होती। आमच्याकडे शेती होती, सासरकडे 4 एकर शेती, 2 दा पेरली आहे, 2 दा पेरून कर्ज काढलं होतं,
50,000 रुपये कर्ज, 4 मुली येतात अशी बोलू लागले मले। 50,000-60,000 कर्ज आहे, ते कशामुळं फेडावं म्हणून 4 मुली येतात, काही घडलं नाही त्याच्यात। तूर पेरली, तुरीचं काही घडलं नाही, काही झालं नाही शेती। दुष्काळ पडल्यामुळं पाऊस असा झाला यंदा। आता केला आत्महत्या जे करू नाही केला, पण ते आता काय करायचं काही सुचे ना। आमच्यावर पाळी आली आत्महत्या करायची। तालुक्यामध्ये सन 2014-15 मध्ये एकोणीस आत्महत्या शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत। त्यापैकी 6 शेतकरी आत्महत्या ह्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या असून त्यांना मदत वाटप करण्यात आलेली आहे। त्यामध्ये काल 17 तारखेला विठ्ठल कुंडलिक वाणी केळी येथील शेतकऱ्याने 35 वर्षीय शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या केलेली आहे। त्यांचा एक प्रस्ताव तात्काळ 3 दिवसाच्या आत कलेक्टर जमा करून कलेक्टर ऑफिसला पाठवण्यात येईल। बॉम्बे वेल्वेट या सिनेमाचा ट्रेलर नुकताच यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे। अनुराग कश्यप दिग्दर्शित बॉम्बे वेल्वेटमध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा ही जोडी या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र येत आहे। या सिनेमात रणबीर कपूर एका स्ट्रीट फायटरच्या तर अनुष्का एका जॅझ सिंगरच्या भूमिकेत दिसणार आहे। सिनेमाचं कथानक 1960च्या दशकावर आधारित आहे। या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमात आतापर्यंत दिग्दर्शकाच्या भूमिकेत असलेला करण जोहर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि हा सिनेमा 15 मे रोजी प्रदर्शित होईल। मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत।